या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिकं आपण पाहत होतो आणि संतोष नडबडेच्या विरुद्ध षटकार तुटवला तर 2000 रुपये पारितोषिक प्राप्त होणार होतं आणि ते पारितोषिक अमोल दुबेनं या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. अत्यंत शानदार अशी कामगिरी निश्चितच दोन्ही संघांची झालेली आहे. थोड्याच वेळात स्पर्धेचा अत्यंत गोड असा भक्तिवृत्ताचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तिन्ही ऑफिशियल प्लीज यायचंय. कल्याणी गोरपडे, अजय आवले आणि संजय भालेराव. पुष्कर ॲटोच्या माध्यमातून या ठिकाणी आपण तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते स्पॉन्सर बघते प्रायोजित करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे स्कोरर, ऑफिशियल, त्याचबरोबर समालोचक, त्यानंतर तमाम प्रेक्षक, प्रायोजक, साऊंड सिस्टीम, लाईव्ह टीम या सर्वांचे मनापासून आभार. क्युरेटर, त्याचबरोबर आपला नॉन टीचिंग स्टाफ, या सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहेत. दोन्ही संघ मच्छिंद्रबाबू इमामंच, त्याचबरोबर समर्थ इलेवन, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती विराजमान असलेले संघ, आपण प्लीज समालोचन कक्षासमोर यायचं, व्यासपीठाच्या समोर यायचं. जरा समोर या प्लीज. मच्छिंद्रबाबू इमामंच आणि समर्थ इलेवन, त्याचबरोबर अतुल दादा शिंदे स्पोर्ट मलकापूर आणि के इलेवन कराड. या सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती आहे आपण या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे. दोन्ही संघ म्हणजे चारही संघ या ठिकाणी आमच्या समोर येतील प्लीज. सर्व खेळाडू प्लीज. सुस्वागतम. वायुगुद्र चषक 2022 बक्षिरवण्याचा सोहळा या ठिकाणी आता थोड्याच वेळ रंगणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं या कार्यक्रमाकरता अगदी पहिल्या दिवसापासून, उद्घाटन सोहळ्यापासून आत्तापर्यंत ज्या प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्या सर्वांचे आभार व्यक्त करून आपण आजच्या या स्वतंत्र सेनानी स्वर्गीय गंगारामजी केशवराव तथा भाई गुदर अर्थात यांच्या स्मरणार्थ नगरसेवक इंद्रजित गुजर मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित केलेल्या बबिट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या या ग्रँड फिनालला उपस्थित असलेल्या तमाम प्रेक्षकांचं स्वागत करून, मान्यवरांचं स्वागत करून आपण जास्त वेळ न घेता भाई गुदर चषक 2022 पक्षधोरणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करतो आहे. या स्पर्धेतलं जे व्यक्तिगत पारितोषिक आहे ते आपण या ठिकाणी देणार आहोत आणि हे पारितोषिक देण्यापूर्वी तिन्ही पंच, आमचे कॉमेंटेटर मित्र, टेनिस बॉल टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून प्रक्षेपण झाले, त्यांची संपूर्ण टीम, साहिल चव्हाण, त्यानंतर स्कोरर, क्युरेटर या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. तर आता जाऊया या स्पर्धेतलं व्यक्तिगत स्वरूपाचं पारितोषिक. बेस बॉलर भाई गुदर चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेतलं बेस बॉलर हे पारितोषिक देण्याकरता मी युवा उद्योजक राजू शिंदे यांना विनंती करेन आणि 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या स्पर्धेतला बेस बॉलर ठरतो आहे भाई गुदर चषक 2022 बेस बॉलर ऑफ द टूर्नामेंट अँड प्राईज गोज टू वन अँड ओनली मिस्टर विजय पावले. विजय पावले नसेल तर त्यांचा प्रतिनिधी या प्लीज. एक प्रतिनिधी पैगंबर प्लीज या. त्यानंतर
बेस बॅट्समन 2500 रुपयाचं पारितोषिक रमेश वायदंडे माजी नगरसेवक कराड नगर परिषद कराड यांच्या हस्ते हे पारितोषिक दिले जाईल. आणि या स्पर्धेतला बेस बॅट्समन अर्थात बेस बॉलरसाठी जर बघितलं विजय पावलेनं 8 विकेट प्राप्त केल्या होत्या तर 130 धावांचा रतीब ज्यानं घातलाय तो खेळाडू ठरलाय या स्पर्धेतला बेस बॅट्समन. भाईगुदर चषक 2022 बेस बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट प्राइज हॅज बीन प्रेझेंटेड बाय मिस्टर रमेश वायदंडे अँड प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर नितीन माटुंगे. नितिन माटुंगे जिन्होंने इस प्रतियोगिता में 130 रन बनाए शानदार. भाईगुदर चषक 2022 मानाचा पुरस्कार अर्थात मॅन ऑफ द सिरीज 5000 रुपये कॅश पुष्कर ॲटो कराडच्या माध्यमातून रितेश प्रकाश बरगजे यांच्या शुभस्ते हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीज भाईगुदर चषक 2022 ठरतोय मानाचा पुरस्कार ज्याच्या शिरपचा जातोय त्याचे मनापासून अभिनंदन असणार आहे. भाईगुदर चषक 2022 मॅन ऑफ द सिरीज प्राइज हॅज बीन प्रेझेंटेड बाय मिस्टर रितेश प्रकाश बरगजे एंड प्राइज गोज टू जिन्होंने 77 रन बनाए 6 विकेट छटकाए हैं और वो खिलाड़ी है हरपन वाला खिलाड़ी मिस्टर अमर गोरे. कॉन्ग्रेचुलेशन अमर. शुक्रिया डीजी अमर. कॉन्ग्रेचुलेशन अमर गोरे ने आज जबरदस्त बल्लेबाजी करते 77 रन बनाए 6 विकेट चटकाए. एकदा अमर गोरेसाठी टाळ्यांचा गजर करा. अभिनंदन. कॉन्ग्रेचुलेशन अमर गोरे. इसके बाद में भाईगुदर चषक 2022 का जो फोर्थ प्राइज है चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक 10404 विकास अण्णा करंडे उपसरपंच बनवडी ग्रामपंचायत बनवडी यांच्या शुभस्ते पारितोषिक दिलं जाईल. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय भाईगुदर चषक 2022 या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे. संघाचं नाव आहे के के इलेव्हन कराड. प्रमोद शेट रंगटे यांना विनंती करेन आपले शुभस्ते पारितोषिक या ठिकाणी. गणपतराव रंगटे आपण या प्लीज. तर के के इलेव्हन संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. भाईगुदर चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम आणि या स्पर्धेतला चौथ्या क्रमांकाचा विजेता के इलेव्हन कराड. थँक्यू. अरे पलीकडे खेळणारे मित्रांनो, अरे बक्षी वितरण तुमच्यासाठी आणि तुम्ही तिथं जाऊन खेळा तयार आहात. बस या इकडे बक्षी वितरण तुमच्यासाठी असते. यानंतर आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरता पुष्कर ॲटो कराड रितेश प्रकाश बरगजे यांना विनंती करणार. प्रकाशजी बरगजे यांच्या शुभस्ते तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी प्रदान केलं जाईल. अत्यंत शानदार अशी कामगिरी भाईगुदर चषक 2022 निश्चित त्या संघाने केले आणि विजेता ठरतोय भाईगुदर चषक 2022 तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. त्या संघाचं नाव आहे अतुल शिंदे स्पोर्ट मलकापूर. कॉन्ग्रॅच्युलेशन. अतुल शिंदे स्पोर्ट मलकापूर. कॉन्ग्रॅच्युलेशन. रितेश प्रकाश बरगजे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गौरव करण्यात येतोय अतुल शिंदे स्पोर्ट मलकापूर संघाचा.
भाईगुजर चषक 2022 कल्पक आणि कुशल नेतृत्व इंद्रजित गुजर साहेबांचं आणि कॅप्टन यांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून मित्रपरिवाराच्या माध्यमातून या स्पर्धेचं अत्यंत दिमाखदार असं आयोजन. यानंतर 51,404 रुपयाचं पारितोषिक राजेंद्र अप्पा माने नगरसेवक कराड नगरपरिषद यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॅश प्राईज दिलं जाईल. तर चषक फारूक पटबेगार नगरसेवक कराड नगरपरिषद कराड यांच्या शुभ हस्ते 51,404 रुपये राजेंद्र अप्पा माने आणि श्री फारूक पटबेगार चषक प्रदान करतील. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि विजेता ठरतोय आहे भाईगुजर चषक 2022 रनरअप संघ आहे. संघाचं नाव आहे समर्थ स्पोर्ट दैवडे. कॉंग्रॅच्युलेशन आउट. आणि पप्पू पास झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. उपविजेत्या संघाचे मालक आहे संघ मालक समर्थ स्पोर्ट दैवडे. कॉंग्रॅच्युलेशन. टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन समर्थ स्पोर्ट दैवडे. भाईगुजर चषक 2022 मध्ये उपविजेता संघ ठरतोय समर्थ स्पोर्ट दैवडे. पप्पू कॉंग्रॅच्युलेशन. स्वतंत्र सेनानी स्वर्गीय गंगारामजी केशवराव तथा भाईगुजर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे 1,21,404 रुपये. मी विनंती करणार स्पर्धेचे शिल्पकार इंद्रजीत गुजर नगरसेवक कराड नगरपरिषद कराड यांच्या हस्ते 1,21,404 रुपयाचे पारितोषिक प्रदान केलं जाईल. तर स्वर्गीय शकुंतला दिनकर शिंदे यांच्या स्मरणार्थ किशोर दिनकर शिंदे युवा नेते यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान केली जाईल. किशोर दिनकर शिंदे त्याचबरोबर स्पर्धेचे शिल्पकार इंद्रजीत गुजर आणि सर्व मान्यवर यावेळी असतील हे पारितोषिक देण्याकरता. भाईगुजर चषक 2022 विजेता ठरतो आहे अतिशय शानदार कामगिरी करत दमदार खेळ करत या संपूर्ण स्पर्धेवरती आपलं नाव कोरलंय त्या संघाचं नाव 1,21,404 चा मानकरी ठरतोय आज की शाम मच्छिंद्र स्पोर्ट मारुल के नाम. कॉंग्रॅच्युलेशन आउटस्टँडिंग परफॉर्मन्स चॅम्पियन बनते भी सारे जहां से अच्छा ही दोस्तता हमारा हम बुलबुले हैं इनकी ये गुंज सीता हमारा. मच्छिंद्र स्पोर्ट मारुल कॉंग्रॅच्युलेशन आउटस्टँडिंग परफॉर्मन्स शानदार और दमदार खेल इनकी तरफ से होता बस 1,21,404 इंद्रजीत गुजर कैप्टन इनके कर कमरे से अब प्रदान करते थे और ट्रॉफी जो खूबसूरत ट्रॉफी है चैंपियन के लिए प्रदान करने के लिए किशोर दिनकर शिंदे युवा नेता मच्छिंद्र स्पोर्ट माउंट कंग्रेचुलेशन वेल डन भाई गुजर चषक 2022 बेहतरीन और शानदार टूर्नामेंट सफल टूर्नामेंट और इस सफल टूर्नामेंट में जिन्होंने हिस्सा लिया 21 टीमों का आभार दर्शकों का आभार स्कोरर हमारी लाइव टीम कमेंटेटर ऑफिशियल सबका आभार प्रकट करेंगे. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय इंद्रजीत गुजर साहेबांच्या वतीनं 1,21,404 रुपयाचं पारितोषिक प्रदान केलं जात आहे विजेत्या संघाला. मच्छिंद्र स्पोर्ट माऊल आपल्या मनापासून अभिनंदन आहे. सर्व मान्यवरांचे मी आता कुणाचं नाव घेणार नाहीये कारण हे सर्व आपण बघितलं तर इंद्रजीत गुजर साहेबांचे परम मित्र आहेत प्रेमाखातर इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करून आम्हाला मनोज भिल्लेकर आणि प्रशांत आदवडे समालोचकांनी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून आम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये जाण्यापूर्वीच क्रिकेट के मैदान पर करना पड़ता छापर का था.